नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, राज्याचे अर्थमंत्री अद्याप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाडक्या भावाचा विचार करावा असा टोला सरकारला लावला होता. या पार्श्वभूमीवर विधानभवनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही लाडक्या भावाचा विचार केला आहे आणि 9 तारखेला म्हणजे 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून लाडका भाऊ योजना 2024 ही योजना सरकारने काढलेली आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय काय लागणार आणि पात्रता काय आहे ह्याच्यामध्ये, तर सविस्तर माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सिलेक्ट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाते. चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू. मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. मित्रांनो, आपण व्हिडिओला आता चालू करू. मित्रांनो, हा आहे जी आर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबतच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याचा जी आर महाराष्ट्र सरकारचा 9 जुलै 2024 आहे. मित्रांनो, तर याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेली आहे, राज्यामध्ये योग वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी किंवा व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत असते. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधी अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्याबाबत अडचणी समोर जावे लागते. मित्रांनो, या समस्या युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये 12वी पास आणि विविध ट्रेडमधील ITI पदाधिकारी पदवी आणि पदवीधर युवकांचा समावेश आहे. सध्या स्थितीत राज्यातील अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारी संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा विद्यमानाचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभव अभावी पूर्णपणे रोजगार मिळणं कठीण होत असल्याने निदर्शनात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1984 राबविण्यात येत होती. मित्रांनो, काही काळानंतर ती बंद ठेवण्यात आली होती. तर सदर योजना अधिक प्रभावी राबविण्यासाठी ही योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचारधरणीत होती. मित्रांनो, तर शासन निर्णय याच्यामध्ये काय दिलं आहे, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024-2025 आर्थिक सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. याच्यामध्ये या योजनेचे स्वरूप काय, मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगजगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्यामध्ये या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचे कामकाज, उदाहरणार्थ उमेदवार नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेदन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये 12वी ITI पदविका पदवी व पदवीधर शैक्षणिक पात्र धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. मित्रांनो, दुसरं आहे लघु आणि मध्यम व मोठे उद्योजक, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय आस्थापन महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी कायदा 213 Section 8 आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात येणार आहे. मित्रांनो, त्यानंतर शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळाचे विविध संबंधित तालुका, जिल्हा विभागे, राज्यस्तरीय कार्यालय व योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील. मित्रांनो, सदर योजनेकरिता उमेदवारांची पात्रता काय आहे, तर पात्रता काय ते लक्षात ठेवून घ्या. उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष ते 35 वर्षाचं आहे. 35 वर्षाच्या वर इथे चालणार नाही. मित्रांनो, उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका पदवी पदवीधर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेचा सहभाग पात्र असणार नाहीत. मित्रांनो, ज्याचं शिक्षण चालू आहे ते याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी आदिवासी हा असणं गरजेचं आहे. उमेदवार हा आधार नोंदणी असावी, ज्याचं आधार कार्ड आहे तेवढंच आहे. उमेदवाराचं बँक खाते, आधार कार्ड संलग्न असणं महत्त्वाचं आहे.
त्यानंतर उमेदवारांना कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आणि याच्यामध्ये सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठी पात्र खालीलप्रमाणे असणं आस्थापना उद्योजक महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योजक कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची किमान 3 वर्षापूर्वीची असावी मित्रांनो स्थापना आस्थापना उद्योगाने EPF ESIC GST सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डेप्युटी DPD व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी या योजनेच्या अंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्य राबवलं जाणार आहे मित्रांनो तर काय आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे ते तर मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे त्यानंतर आहे मित्रांनो सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असणार सदर 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवाराने या योजनेअंतर्गत शासनामार्फत विविध वेतन देण्यात येणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे त्यानंतर आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्यानंतर या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योजक आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील याच्यामध्ये दुसरा आणखी एक आहे एक मिनिट मित्रांनो एक कार्य इथं बघा शैक्षणिक अर्हता काय 12वी पास प्रतिमहा विद्यावेतन किती असणार आहे तुम्हाला 6,000 ITI पदवी काय यांना 8,000 आणि पदवीधर यांना 10,000 मासिक वेतन देण्यात येणार आहे महिन्याला या योजनेअंतर्गत तक्त्यात नमूद केलेलं दरमहा वेतन तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेट बँक खात्यात DBT ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे त्यानंतर आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण अधिक महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रशिक्षण अधिक महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षण अधिक रस्त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही प्रशिक्षण अधिकाऱ्याने वरील अटीची पूर्तता केली असली तरी परंतु सदर प्रशिक्षण अधिकारी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेला असा प्रशिक्षण विद्यावेतनास पात्र राहणार नाही तर योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेणे आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी कायम नियमित स्वरूपात रोजगार अथवा स्वरोजगार प्राप्त झाला अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनुकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही मित्रांनो त्यानंतर एका उमेदवाराचा या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये भेटणार आहे तर हा तुम्ही जर फॉर्म भरला ऑनलाईन अर्ज भरला तर तुम्हाला 10,000 रुपये भेटून जाणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे तरी ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाईल चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय मित्रांनो.